हेडलाइन्स चे प्रायोजक आहे एनबीसी बेअरिंग्स लांब पळण्यासाठी। मराठा आरक्षणासंदर्भात आज सर्वपक्षीय बैठक, शरद पवार, अशोक चव्हाण, अंबादास दानवे यांच्यासह सर्वपक्षीय नेते उपस्थित राहणार। आकाशवाणी आमदार निवासाबाहेरील मंत्री हसन मुश्रीफ यांच्या गाडीची तोडफोड, दोन अज्ञातांनी गाडी फोडली, आरोपी पोलिसांच्या ताब्यात। एका उपमुख्यमंत्र्याला काड्या करायची सवय, त्या कलाकार उपमुख्यमंत्र्यांकडे बघायला लागेल। गुन्हे दाखल करण्यावरून जरांगे पाटलांचा फडणवीसांवर हल्ला। जरांगेंचं हिंसेला समर्थन आहे का, नितेश राणेंचा सवाल। जरांगेंचं स्क्रिप्ट कोण लिहितंय, जरांगेंची आता राजकीय विधान सुरू। ज्या फडणवीसांनी आरक्षण दिलं त्यांच्यावर टीका का, जरांगेंचा बोलवता धनी कोण, प्रसाद लाड यांचा सवाल। तर मराठा आंदोलकांकडून कुणीतरी राजकीय पोळी भासताय, दरेकरांचा आरोप। घर जाळणाऱ्यांवर जीवे मारण्याचा गुन्हा दाखल करणार, कलम 307 नुसार कारवाई होणार, फडणवीसांची माहिती। तुम्ही घर जाळता आणि आम्हाला शिकवता, बीडमधील गरीब मराठ्यांवर गुन्हे नोंदवले तर जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांसमोर येऊन बसेल, जरांगेंचा इशारा। अर्धवट निर्णय नको, विशेष अधिवेशन बोलावून सरसकट कुणबी प्रमाणपत्र द्या, नाहीतर पुन्हा एकदा जलत्याग, जरांगेंचा इशारा। जाळपोळीच्या घटनांमध्ये काही पक्षांचे नेते आणि कार्यकर्ते, सीसीटीव्ही तपासून नेते उघडे पडणार, उपमुख्यमंत्री फडणवीसांचा इशारा। मुख्यमंत्री शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांची वर्षावर 1.5 तास खलबत, काल रात्री उशिरा बैठक, बैठकीमध्ये सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांची उपस्थिती, मराठा आरक्षणावर चर्चा झाल्याची शक्यता। कुणबी नोंदी सापडलेल्या 5 लाख लोकांना आज कुणबी प्रमाणपत्र मिळणार, मराठवाड्यामध्ये आजपासून दाखले देण्यास सुरुवात होणार। जरांगेंच्या समर्थनात आज परभणी जिल्हा बंद, सकल मराठा समाजाचा निर्णय, व्यापारी संघटनांचा बंदला पाठिंबा। धाराशिवमध्ये आजही संचारबंदी, शाळा, बस, बाजारपेठा बंद, शाळेच्या परीक्षाही पुढे ढकलल्या। 36 तासानंतर बीडमधील संचारबंदी अखेर शिथिल, जमावबंदीचे आदेश मात्र कायम। तर जाळपोळ प्रकरणी आतापर्यंत 34 जणांना अटक। नांदेड जिल्ह्यामध्ये जमावबंदीचे आदेश, उपोषण आंदोलन मोर्चा त्याचबरोबर रॅलीवर बंदी, उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई होणार। जालन्यामध्ये 2 नोव्हेंबरपर्यंत इंटरनेट सेवा पूर्णपणे बंद, तर इंटरनेट सेवा सुरू करा, जरांगे पाटलांची मागणी। राज्यातील 15 जिल्ह्यामध्ये दुष्काळ जाहीर, 24 तालुक्यामध्ये गंभीर तर 16 तालुक्यात मध्यम दुष्काळ, शेतकऱ्यांना विशेष सवलती, वीज न तोडण्याचे देखील आदेश। उद्धव ठाकरेच मराठा आरक्षणाचे मारेकरी, त्यांना मराठा आरक्षणावर बोलण्याचा नैतिक अधिकार नाही, मुख्यमंत्री शिंदेंचा हल्लाबोल। हेडलाइन्स चे प्रायोजक आहे एनबीसी बेअरिंग्स लांब पळण्यासाठी।